2022 या सरत्या वर्षात अनेक घडामोडी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत घडल्या. 2022 हे वर्ष काही कलाकारांसाठी खूपच खास ठरलं. या वर्षी अनेक कलाकारांनी चाहत्यांना गोड बातम्या दिल्या. हे कलाकार 2022 वर्षी आई बाबा झाले. कोण आहेत हे कलाकार यावर एक नजर टाकूया. मीनाक्षी राठोड. अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे या कपलच्या घरी 10 मे 2022 रोजी एका चिमुकलीचं आगमन झालं. त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव यारा असं ठेवलंय. लेकीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मृणाल सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते. रुचा हसबनीस. छोट्या पडद्यावरील सात निभाना साथिया या मालिकेमुळे राशी ही भूमिका साकारत अभिनेत्री रुचा हसबनीस ही घराघरात लोकप्रिय झाली. 2022 मध्ये रुचा दुसऱ्यांदा आई झाल्या. रुचाला पहिली मुलगी असून तिला दुसरा मुलगा झालाय. यु आर मॅजिक असं म्हणत रुचाने तिच्या लेकाच्या गोंडस पायाचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर ही बातमी दिली होती. सायली परब. सुखांच्या सरींनी हे मनभावरे फेम अभिनेत्री सायली परब ही देखील यंदाच्या वर्षी आई झाली. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑगस्टला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. इंस्टाग्रामवर बाळाच्या चिमुकल्या हातांचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज तिने चाहत्याने दिली होती. प्राजक्ता हनमगड. मराठी मालिकाने कॉमेडी शो मध्ये झळकणारी विनोदाची राणी अभिनेत्री प्राजक्ता हनमगर ही देखील यंदाच्या वर्षी आई झाली. प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. 23 जानेवारी 2022 रोजी प्राजक्ताने मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही गोड बातमी चाहत्यांना दिली. भरत चव्हाण. दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा लेक अभिनेता वरद चव्हाण 2022 सरत्या वर्षी बाबा झाला. वरदला 13 नोव्हेंबर रोजी मुलगी झाली. याबाबतची माहिती वरदने त्याच्या सोशल मीडियावर लेकी सोबतचा फोटो शेअर करत दिली. वरदने आपल्या लेकीचं नाव इरा असं ठेवलंय. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशा नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.